अरे छोटे 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 छोटे। नमस्कार मंडळी, माझं नाव आकाशन, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर गेस करा आज आपण कुठे आले। नाही ठीक आहे, मीच सांगतो। तर आज आलो आपण माहीम किल्ल्यावरती। तर तुम्हाला आज मी थोडंसं चालते दर्शन देणार आहे माहीम किल्ल्याचं। कारण की त्याचं कारण असं आहे की ॲक्च्युली मी आलो होतो पालघरला, तर माझ्या दादाचा रेल्वेचा पेपर होता, तर त्याला घेऊन आलो होतो। तर आता तो पेपरला गेलेला आहे, तर माझ्याजवळ 3 तास होते। तर 3 तासात म्हटलो इकडे येऊन जाऊ माहीम बीच आणि माहीम किल्ल्यावरती। पालघरपासून जवळजवळ त्याचं अंतर 10-15 किलोमीटर होतं, तर 3 तासात हे होऊन जाईल तेवढं। तर तुम्हाला आता जास्त डिटेलमध्ये न सांगता, कारण की हा अनप्लॅन्ड व्लॉग आहे खरं सांगायचं झालं तर तुम्हाला डिटेल व्लॉग्स कदाचित मी नंतर येईल तेव्हा परत दाखवेल। पण आता तुम्हाला चालती तुम्हाला दर्शन देऊन टाकतो। ते म्हणता ना बॉम्बे हात, तसा बॉम्बे व्लॉग आज होऊन जाईल। तर खरं सांगायचं बघितलं ना इथला एरिया, तर पूर्ण पडका असा किल्ला झालेला आहे। दुर्लक्षित दिसतो आहे, कोणीच नाही आहे, सगळ्या भिंती पडक्या पडलेल्या आहे। एक तुम्हाला एक लुक दाखवतो बघा बरं। तर मित्रांनो बघू शकता, इथं तुम्ही बघितलं तर सर्व असं पडीत झालेलं आहे, बघू शकता खंडर झालेला आहे पूर्ण किल्ल्याचा। आणि ह्या बाजूस काय आहे, ओ माय गॉड, विहीर आहे। ते सर्वप्रथम एक विहीर दिसते, त्यात बरंच पाणी पण आहे। आणि या साईडला आल्यावरती समोरच वरती जाण्यास पायऱ्या दिलेल्या आहेत। तर आता वरच्या बाजूस आलो आहे, तर पुढे जाऊया थोडंसं। तर पुढे बाजूस आल्यावर तुम्हाला बघू शकता कसा स्ट्रक्चर आहे। तर खरं सांगायचं म्हणजे अनप्लॅन्ड ब्लॉग असल्यामुळे ह्या किल्ल्याची काही माहिती मला प्रीप्लॅन म्हणजे तयारी करून येत आलं नाही। तर अशी ठोस माहिती मला माहीत नाही आहे, तर मी डिटेल तुम्हाला काही सांगणार नाही सध्या तरी। आज तुम्हाला फक्त छोटंसं दर्शन दाखवणार आहे। एकदम जबरदस्त बांधकाम आहे, बस याची थोडीशी जर काळजी ठेवली तर एकदम भारी होईल। मला असं वाटतं मला की इथून ना पहारेकऱ्यांवर इथे नजर ठेवण्यासाठी केले गेले असेल पहारेकऱ्यांसाठी। तर आता आपण वरच्या तटबंदी भिंतीकडे जाऊया, चला। तर असे म्हटले जाते की 1516 जो पोर्तुगीज अधिकारी होता, द हुमाव द मोनो, मला प्रोनाऊन्सिएशन नीट करता येत नाही, असंच काहीतरी नाव होतं, तर या अधिकाऱ्यांनी त्या काळी माहिमेच्या खाडीत प्रवेश केला आणि माहिमेच्या खाडीत प्रवेश करून हा किल्ला जिंकून घेतला। तर त्याच बहुतेक ना गुजरातचा जो अली शाह होता त्याची आणि पोर्तुगीज अधिकाऱ्याची खूप चकमकीत झाल्यानंतर हा किल्ला पोर्तुगीजांच्या हाती लागला। आणि त्यानंतर मराठ्यांशी लढण्यासाठी इंग्रजांना ह्या किल्ल्याची फार आवश्यकता होती, तर पुढे जाऊन पोर्तुगीजांनंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला। तर असा एक त्याचा छोटासा इतिहास होता। तर फार असा उत्तम किल्ला आहे, छोटा आहे पण छान आहे। बस थोडीशी जर दुरुस्ती केली या किल्ल्याची तर अजून छान मेंटेन राहील हा दीर्घकाळापर्यंत। मजबूत बांधकाम आहे पण जर वेळेस काळजी नाही केली तर कधी पण तुटू शकते किंवा ढासाळू शकतो। तर मित्रांनो बरंचसा सगळं जवळजवळ सगळंच कवर करून तुम्हाला पूर्ण माहीम बीचचं दर्शन करून दिलेलं आहे। तर आता माझ्याकडं फारसा टाईम नाही, तर इथं मी जास्त वेळ न जास्त फोटोशूट पण करता येणार नाही, कारण मी एकटाच आहे आज। तर कदाचित तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरी किंवा पोस्टमध्ये सगळे जास्त करून सेल्फी पोस्ट दिसतील तुम्हाला कदाचित। तर आता इथे जास्त वेळ न घालता आता आपण जाऊया माहीम बीचवरती, कारण की जवळजवळ 4 वाजता
माझ्या दादाचा पेपर सुटेल तर मला 4 वाजता त्याला पिकअप करायला जावं लागेल पालघरला रिटर्न. तर आता इथून जास्त वेळ न घालतात चला माहीम बीचवरती. ही आपली गाडी आणि ही आपले 2 हेल्मेट, एक माझं आणि एक माझ्या दादाचं. पेट्रोल लॉक ओपन, गाडी ओपन, हेल्मेट काढू आणि लेट्स गो टू माहीम बीच. तर मित्रांनो, फायनली आलो आहे आपण आता माहीम बीचवरती आणि ही मागे माझी गाडी उभी आहे. तर थोडं दुपारच्या टायमात आलो आहे, ऊन जास्त इथे आणि मी ज्या बाजूला आलो त्या बाजूला जास्त करून मला मासे पकडणाऱ्यांचाच जास्त सेटअप दिसू राहिलं आहे. मग बघू शकता मागे मासे पकडणाऱ्यांचा सेटअप आहे या साईडला, तर लाईननी तिथून तर तिथपर्यंत सेटअप आहे त्यांचा पूर्ण. मच्छीमारीचं फार जोरात चालते वाटते इथे. आणि तुम्ही बॅक साईडला एक मिनटं बघू शकता त्या बाई लाईननी जेवढ्या बोटी दिसत आहेत त्या सगळ्या मासेमारी बोटी आहेत. तर आलो आहे फायनली इथे. एकटा असल्यामुळं पाहिजे तशी थोडीशी अशी एक्साइटमेंट आणि मजा काही आली नाही. नेक्स्ट टाईम येईल तेव्हा फ्रेंडसोबत किंवा दुसरं कोणासोबत तरी येईलच नक्की. तर आज मी कामानिमित्त आलो होतो तर काम चालू आहे, दादाचा पेपर चालू आहे. तर आता मला टाईमलॅप्स घ्यायचे होते पण प्रॉब्लेम असा आहे की मी जास्त वेळ थांबू शकत नाही कारण की सनसेटचा मला टाईमलॅप्स घ्यायचा होता. पण जास्त वेळ थांबता येणार नाही कारण की 4 वाजता आपल्याला रिटर्न जायचं आहे इथून, पण नाशिकसाठी रवाना व्हायचं 4 वाजता. तर बाईकवरती असल्यामुळे आपल्याला लवकरच जावं लागणार आहे. तर बस आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे सेफ. बाय बाय.